मनधरणी निष्फळ, शांतिगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ओठाम, नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट. नाशिक लोकसभेत अपक्ष रिंगणात उतरलेले शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याचं दिसत आहे. नाशिक लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता चांगलीच वाढण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी माघार घेण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नसून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. शांतिगिरी महाराजांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच महंत शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला होता. शांतिगिरी महाराजांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी शांतिगिरी महाराजांनी खरं हिंदुत्व कोणाचं हे आता जनताच ठरवेल असं म्हणत महायुतीनेच मला प्राधान्य द्यावं अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट होताना दिसत आहे. या लोकसभेची निवडणूक जनता जनार्दनाने या ठिकाणी करायची ठरवली आणि त्यानुसार बाबांना त्यांनी रिणात उतरवले आहेत. म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार न घेता त्या सर्व भक्त परिवाराने जनता जनार्दनाने विडा विचारला आहेत की यावेळी मी निवडणूक लढायची आणि जिंकायची. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.